गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कविता क्रमांक सहा असा रंगारिश्ता या पाठाची काव्य सौंदर्य कृती आपली राहिली. आपला प्रश्न आहे, जागोजागी चित्रांची त्यांनी मांडली पंगत, या ओळीची कवीची कल्पना तुमच्या शब्दात लिहा. ही कल्पना मी बोर्डवर लिहून देते, तुम्हाला ती वर्कबुकमध्ये लिहून घ्यायची. बघा, प्रश्न मी लिहत नाही आहे. कृती क्रमांक तीन, कृती क्रमांक तीन मधलं फर्स्ट. श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे, श्रावणामधील निसर्गातील रंग बदल असा रंगारी श्रावण, या कवितेत कवीने वर्णन केले आहे. या कवितेत कवीने वर्णन केले आहे. दूसरा परिचय दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचा आहे. श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे. त्याने हिरवा निसर्ग रेखाटला आहे. हा कलावंत अशी किमया करतो, किमया म्हणजे जादू, अशी किमया करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्याने चित्रांची रांगच सजवली. धरतीवर हिरवा गालिचा अंथरला आहे. असे वाटते.
असे वाटते। आकाश सप्तरंगी 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 इंद्रधनुष फुलते धनुष आकाशा सप्तरंगी इंद्रधनुष फुलते अशा प्रकारे कवींनी अशा प्रकारे कवींनी चित्रांची कल्पना केली आहे कृती क्रमांक 3 मधला पहिलं उत्तर बोर्ड वर लिहिलेलं आहे, तुम्हाला वर्कबुक मध्ये लिहून घ्यायचंय। उत्तर बघा काय लिहिलेलं आहे। प्रश्न होता आपला जागोजागी चित्रांची त्यांनी मांडली पंगत या ओळीतील कवींची कल्पना तुमच्या शब्दात लिहा। श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे। श्रावणामध्ये निसर्गातील रंग बदल असा रंगारी श्रावण या कवितेत कवीने वर्णन केले। दुसरा पॅरेग्राफ, श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे, त्याने हिरवा निसर्ग रेखाटले, हा कलावंत अशी किमया करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्याने चित्रांची रांगच सजवली, धरतीवर हिरवा गालीचा अंथरलाय असे वाटते, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते, अशा प्रकारे कवींनी चित्रांची कल्पना केली आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा। आता नागपंचमी आणि गोकुळाष्टमी हा सण आपण सुद्धा साजरा करतो, त्यामुळे त्या सणाचं महत्व काय आहे आणि कवितेत त्या सणाचं महत्व काय सांगितलेलं आहे हा प्रश्न तुम्हाला लिहायचा। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे होमवर्क म्हणून। त्यानंतरचा प्रश्न आहे नंबर 3, कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा। तर रंगारी श्रावण आपण ही कविता बघितली, तर हा रंगारी श्रावण तुम्हाला का आवडतो, का या श्रावणात मजा घ्यावीशी वाटते, का आनंद येतो, कारण सण उत्सव येतात, झोपाळ्यात झुला बांधतो, मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन येतं, लपाछुपीचा खेळ होतो आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसतो, अशा प्रकारे आनंद मनाला मोहून टाकणार असतो, म्हणून आम्हाला रंगारी श्रावण फार आवडतो, अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायचं आहे। त्यानंतर आहे भाषा अभ्यास व व्याकरण कृती। आता भाषा अभ्यास व व्याकरण कृती आपण शो करूया। फर्स्ट तक्ता पूर्ण कर, बघा पहिला प्रश्न आहे व्याकरण मधला तक्ता पूर्ण करा। तक्ता पूर्ण करामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत, है ना, शब्द दिलेले आहे, आपल्याला काय काय लिहायचे, शब्द दिलेला आहे त्याचा आपल्याला मूळ शब्द सामान्य रूप आणि लास्ट प्रत्यय लिहायचे। आलं लक्षात?
आता आपण शब्द बघूया कुठले दिलेले आहेत. पहिला शब्द आहे डोंगरा. फर्स्ट डोंगरा. सेकंड आहे वेलीचा. वेलीचा. तिसरा आहे नदीशी. आणि चौथा आहे गाण्याला. आपण सामान्य रूप सरळ रूप विभक्ती प्रत्यय बघितलेला आहे. आता आपला चार्ट तयार झालेला आहे बघा. आता डोंगरा मूळ शब्द काय होणार? डोंगर. मूळ शब्द डोंगर. डोंगरात मूळ शब्द डोंगर आणि सामान्य लोक डोंगरा डोंगरा. आणि इथे प्रत्यय कुठला लागलेला आहे? त. डोंगरा त. मूळ शब्द आपल्याला डोंगरात दिलाय. शब्द आपल्याला डोंगरात दिला म्हणून मूळ शब्दाला डोंगर. सामान्य रूप डोंगरा आणि प्रत्यय झालं त. आता बेलीच्या. बेलीच्या मूळ शब्द काय होणार? वेल. मूळ शब्द वेल. आणि सामान्य रूप वेली. सामान्य रूप वेली. आणि प्रत्यय काय लागलेला आहे? चा. प्रत्यय चा. लक्षात वेलीच्या शब्द आहे मूळ शब्द वेल. सामान्य रूप वेली आणि प्रत्यय चा. दुसरा शब्द आहे नदीशी. तिसरा शब्द आहे नदीशी. मूळ शब्द काय होणार? नदी. मूळ शब्द नदी. सामान्य रूप सुद्धा काय राहणार? नदी. आणि प्रत्यय काय लागलेला आहे नदीला? शी. नदीशी म्हणजेच प्रत्यय शी. त्यानंतर शब्द आहे गाण्याला. गाण्याचा मूळ शब्द काय आहे? गाणे. गाणे. सामान्य रूप काय होणार? गाण्या. सामान्य रूप गाण्या. आणि प्रत्यय काय लावला गेलेला आहे? गाण्याला. प्रत्यय काय झालं? ला. प्रत्यय ला. आलं लक्षात? शब्द शब्द दिलेले होते आपण. मूळ शब्द सामान्य रूप आणि प्रत्यय काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला लिंग ओळखा. लिंग ओळखा. लिंग ओळखामध्ये शब्द आहे सृष्टी. सृष्टी काय होणार? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. सेकंड आहे ऊन. ऊन नपुसकलिंग. चित्र नपुसकलिंग. आणि श्रावण पुल्लिंग. सृष्टी स्त्रीलिंग. ऊन नपुसकलिंग. चित्र नपुसकलिंग. आणि श्रावण पुल्लिंग. त्यानंतर आहे तक्ताग्रह. तक्ता पूर्ण करा हे तुम्ही लिहू शकता. एक वचन आणि अनेक वचन. काही शब्द एक वचन आहे, काही अनेक वचन आहे. तुम्हाला जे एक वचन असेल त्याचं अनेक वचन करा. अनेक वचन असेल त्याचं एक वचन करा. होमवर्क म्हणून. त्यानंतर शब्द संपत्ती. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. शब्द दिलेले आहे तुम्हाला कवितेतील आणि त्या कवितेतील शब्दांशी जे रायमिंग वर्ड्स यमक जे जुळतात ते शब्द लिहायचे. पहिला दिलाय नदीशी. आपल्या कवितेत शब्द आहे झाडांशी. नदीशी झाडांशी. अशा प्रकारे शब्द तुम्ही जोडायचे. त्यानंतर कलावंत सारखे चार शब्द लिहा. कलावंत हा एक शब्द लिहून दिलेला आहे. त्यासारखे चार शब्द लिहायचे. भाग्यवंत, बुद्धिवंत, प्रज्ञावंत, पुण्यवंत अशा प्रकारे चार शब्द लिहायचे. आता नंबर तीन. ळ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा. ळ. ढगाळ, बर्फाळ, मधाळ, रसाळ असे शब्द तुम्हाला येतात. त्यांनी उदाहरण तुम्हाला करून दिलेलं आहे खट्ट्या. तुम्ही लिहू शकता दुधाळ, रसाळ. आलं लक्षात? हे चार शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर नंबर चार. नंबर चार आहे इंद्रधनुष्यातील सात रंग क्रमवार लिहा. इंद्रधनुष्य आपण बघतो आणि इंद्रधनुष्यात आपल्याला रंग दिसतात.
ते सात रंग क्रमवार लिहायचे. मग पहिला लिहायचा आहे तांबडा, पहिला तांबडा. दुसरा नारिंगी, दुसरा कुठला नारिंगी. तिसरा पिवळा, नंबर तीन पिवळा. चार हिरवा, नंबर चौथा हिरवा. नंबर पाच निळा, पाचवा कुठला आहे निळा. नंबर सहा पारवा, नंबर सहा पारवा. नंबर सात जांभळा. अशा प्रकारचे इंद्रधनुष्य सात रंग क्रमवार असतात. नंबर पाच बघा, र रा हा प्रत्यय असलेले चार शब्द, जसं दसरा, त्याला दस याला कोणता प्रत्यय लागलेला आहे रा, म्हणजे काय झालं दसरा. चेहरा, हसरा, नाचरा, अशा प्रकारचे चार शब्द तुम्हाला लिहायचे आहे. शब्द समजले, दसरा, हसरा, नाचरा, गुजिरा, अशा पद्धतीने चार शब्द. नंतर पुढील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा. अशुद्ध शब्द शुद्ध करून मी बोर्डवर लिहून देते, ते तुम्हाला लिहायचे. फर्स्ट आहे रिमझिम, शब्द कसा होणार रिमझिम. रि रस्व आणि जी पण रस्व, रिमझिम. नंबर दोन चित्रकार, याचा पण ची रस्व, चित्रकार. तिसरा आहे सृष्टी, सृष्टी ती दीर्घ सृष्टी. आणि चार हिरवी, हिरवीचा बी रस्व आणि बी दीर्घ हिरवी. हे चारही शब्द लिहायचे, रिमझिम, चित्रकार, सृष्टी आणि हिरवी. ओके, इथे तुमचं असा रंगारी श्रावणीचे प्रश्न उत्तर पूर्ण होतात आहे. वर्कबुक मध्ये पूर्णच प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत, होमवर्क आणि जे बोर्डवर उत्तर लिहून दिले ते पण. ओके.